छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत. त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो कोणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हता त्याबाबतचा होता, त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं शिंदेंनी म्हटलंय. छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत, त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल. आणि आमची सरकारची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजाला धक्का न लावता त्यांचं आरक्षण कमी न करता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे. नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ. या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्ण मध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे. हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही.